पुण्यामध्ये कॉलेजमध्ये विद्यार्थिनीवर बलात्कार झालेला आहे. बलात्कार करणाऱ्या 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. आरोपी बड्या घरातले असल्याची माहिती मिळतीये. प्रतिष्ठित कॉलेजकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुद्धा सुरू असल्याचं कळत आहे. तक्रार करणाऱ्या वडिलांना ट्रस्टींनी तासन तास बसवून ठेवल्याचा आरोप आहे. पुण्यात मुलींकरता कॉलेजही सुरक्षित नाहीत का असा सवाल आता या निमित्तानं उपस्थित केला जातोय. या सगळ्याविषयी बोलण्याकरता काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. धंगेकर जी, पुणा खरं तर एकीकडे विद्येचं माहेरघर, सांस्कृतिक पुणा अशी आपण आजवर ख्याती पाहिलेली होती, चर्चा करत होतो, पण पुण्याला काय झालंय असा सवाल आता उपस्थित होतोय. 4 आरोपींना आता या सगळ्या प्रकरणी अटक केली असली तरी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जातोय. पुण्यामध्ये महाविद्यालयात विद्यार्थिनीवर बलात्कार आहे. हॅलो, बोला धंगे. हॅलो, याच्यामध्ये गेली 10-12 दिवसापासून हे प्रकरण शाळेच्या संस्था चालकांना माहिती होत आणि त्या मुलीवर वारंवार बलात्कार होत होता आणि तिचे पालक आणि काही लोकांनी तशी तक्रार शाळेच्या संस्थापकांकडे दिली होती. आपलं संस्थापक नाही, प्रशासक. आणि प्रशासनाने डोळे झाक करून ही तक्रार 10-12 दिवसांनी तिकडे जाऊन पोहोचली आणि हे प्रकरण दडपण्याचं काम संस्था चालक करत होते. ही वस्तुस्थिती लपून राहिलेली नाही. त्या मुलीला शाळेचा दाखला हातापर्यंत देण्यापर्यंतची तयारी संस्था चालकांची झाली होती. आणि हे सगळं करत असताना पुण्यामध्ये आपण म्हणल्याप्रमाणे चाललंय काय, तर या माहिती अशी आली याच्यामध्ये की ही मुलं ड्रग्ज घेत होती. म्हणजे पुण्यामध्ये सरळ ड्रग्ज विकल्या जातो हे सिद्ध होत आहे. आणि आपण म्हणल्याप्रमाणे महाराष्ट्राचं राजकारण हे गढूळ झालेलं आहे. या राजकारणाच्या हवेच्या पोटी गुन्हेगारांनी त्यांची डोकी वर काढलीत. राजकारणात त्यांचा वापर करून घेत असल्यामुळे गुन्हेगार आता पोलिसांना घाबरायला तयार नाहीत. पुण्यामध्ये अशा अनेक घटना आहेत की ज्या घटनेमुळे पुण्याच्या वाढलेल्या उंचीवर पुण्याचं असलेलं नाव छत्रपतींचं पुणे त्याला काळिंबा फासण्याचं काम ही काही धंगेकर जी. पण मुद्दा हा आहे की पुण्यातला कुठला भाग सुरक्षित आहे? पहा, रस्त्यावर एकीकडे कोयता गँगची दहशत आहे, दिवसा ढवळ्या महिलांवर अत्याचार होताना दिसत आहेत आणि इथं तर कॉलेजच्या वॉशरूममध्ये सुद्धा बलात्कार होतोय. म्हणजे पुण्यात शाळेत जावं का, महाविद्यालयात जावं का, रस्त्यावर सुरक्षितपणे वावरावं का, पुणेकरांकरता तरी सुरक्षित आहे का, हा मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतोय. मी खोचक प्रश्न उत्तर नाही देत, पण पुण्यामध्ये 2 नंबरचे धंदे सगळ्यात सुरक्षित आहेत. सगळ्या पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये चाललेले 2 नंबरचे धंदे सुरक्षित आहे. खोचक प्रश्न नाही करत मी, पण वस्तुस्थिती की जिथं जिथं 2 नंबरचे धंदे तिथं पोलिसांचा पार आहे. दंगेकरजी, पण मुद्दा हा उपस्थित होतोय ना की केवळ आपण या सगळ्या मुद्द्यावर विरोधक सत्ताधाऱ्यांवर आरोप करतात, सत्ताधारी विरोधकांवर आरोप करतात, पण यामध्ये पुणेकर मात्र वेठीस धरले जातात. पुणेकरांचा वाली कोणी आहे की नाही याच्यामध्ये सातत्यानं लोकशाही राज्यामध्ये महात्मा फुले आंबेडकर विचाराच्या महाराष्ट्रामध्ये सातत्यानं आम्ही आंदोलन करतोय, आमचे विचार मांडतोय, पुणे सुरक्षित राहिलं पाहिजे. त्यासाठी सातत्यानं कमिशनर असतील, विभागीय आयुक्त असतील, कलेक्टर असतील, त्यांच्याशी सातत्यानं बोलतोय. ज्या घटना घडतात हे काय पुणे शहराला उंचून नेण्याचा प्रकार नाही, पुणे शहराला बदनाम होण्याचा प्रकार आहे, हे सातत्यानं निदर्शनास आणून देतोय. परंतु याला एकच उत्तर राहणार आहे, हे गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. गृहमंत्र्यांचं असं उत्तर येतंय की गाडी खाली कुत्रे नेले तरी तुम्ही माझा राजीनामा मागणार आहे का? पण पुण्यामध्ये सरास रोज मुडते पडतात तरी त्यांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडत नाही. जर मुख्य गृहमंत्र्याचे होल्डिंग लागत असतील बंदुका घेऊन त्या महाराष्ट्रामध्ये, तर महाराष्ट्राच्या जनतेने बघायचं कुठं अशी परिस्थिती आहे. आणि सरास होल्डिंग लागतात, गृहमंत्री रिव्हॉल्वर घेऊन असे फोटो लागलेले असतात. या महाराष्ट्रात कुठली हुकुमशाही चालली हे लक्षात येत नाही. पोलिसांना पोलिसांचं काम करून देत नाहीत, गुन्हेगार पोलिसांचं काम करतात. अशी परिस्थिती महाराष्ट्रात पुण्यामध्ये आहे आणि याच्यामध्ये पोलिसांना कायम धंगेकरची मुद्दा लक्षात येतोय. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या प्रतिक्रिये संदर्भात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.